गुरुवारी सकाळी वनविभागाने जिल्हाधिकारी कार्यालयासह कल्याणमधील हाजी मलंग दर्ग्यापर्यंतच्या पायऱ्याजवळील शेकडो व्यावसायिक अस्थापने जमीनदोस्त केली आहेत. पावसाळ्यात भूस्खलन प्रवण प्रदेशात दुर्घटना टाळण्यासाठी हे विध्वंस करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. परंतु या मोहिमेमुळे रहिवासी आणि पीर हाजी मलंग दर्गा ट्रस्टचे सदस्य चिंतित आहेत, ज्यांनी मंदिराच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांच्या व्यवसाय तसेच घरावर हातोडा बसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी दिसून येते. डॉ बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमुद्रे यांनी मलंगगडावर भेट देत पाहणी केली आहे. पीर मलंग बाबांच्या 800 वर्षाचा इतिहास असलेले जुना दर्गा शरीफच्या आजूबाजूला असलेली घरे व दुकाने बेकायदेशीर ठरवून शॉर्ट टाइम नोटीस काढून तात्काळ ही कारवाई केली. हातावर पोट असणाऱ्या अनेक गोरगरिबांचे व्यवसाय ठप्प पडल्यानं आम्ही जगावं की मरावं असा प्रश्न सामान्य नागरिकांनी प्रशासनासमोर उपस्थित केलाय. तसेच प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात येत्या 16 जुलै रोजी नरसिंग गायसमुद्रे यांच्या नेतृत्वाखाली हाजी मलंग बामणवाडी पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा निघणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन गायसमुद्रे यांनी केलंय. आज आपण बघत आहे या हाजी मलंग दर्गा ट्रस्ट ह्या त्यांच्या हद्दीला हद्दीमधील जे वनविभागानं कारवाई केली गेल्या 4 तारखेला त्यांना 7 दिवसाचा वेळ दिला आणि 7 दिवसामध्ये त्यांना कमीत कमी 3 नोटीस देऊन त्यांना वेळ द्यायला पाहिजे होती की तुम्ही जी जी त्यांचं म्हणणं आहे त्यांनी तुम्ही ऐकायला पाहिजे होतं. परंतु आज मला बघायचं आहे की ह्या पावसाळ्याच्या आतमध्ये कुठलीही कारवाई कुठेही होत नाही. कुठल्याही कायद्यामध्ये असं नाही की पावसाळ्यात कारवाई झाली पाहिजे. आज किती लोक बेघर झाले, आज पावसामध्ये लोकांनी परिस्थितीमध्ये अशी त्यांची बिकट झालेली आहे की त्यांचं सर्व म्हणजे राहण्याचं खाण्याचं आणि त्यांचा उद्योग धंदा रोजगार त्यांचा सर्व ठप्प करून टाकलेला. आज त्यांना एकदम बेघर केलं आहे, त्यांना एकदम वंचित केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण बघत आहे या ठिकाणी त्यांची पूर्ण 2-2 माळ्याची घरं होते, दुकानं होते, त्यांचे फुलाचे दुकानं होते, येणाऱ्या जाणाऱ्याला बसण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था त्यांच्याकडे होती, ती पूर्णपणे त्यांची तोडून त्यांना बेघर करून त्यांना रोडवर आणण्याचा प्रयत्न ह्या वनविभाग अधिकारी शासनाने प्रशासनानं केलेले आहे. तर एकदम पद्धतीनं चुकीच्या पद्धतीचं झालेलं आहे. ट्रस्टच्या नावावर कमी 30 एकर 29 गुंठे जागा आहे आणि ती ट्रस्टच्या मालकीची आहे आणि ती मालकीची असताना देखील वनविभागाचा काय अधिकार बनतो की त्याच्यावर कारवाई करायचा. अशा पद्धतीमध्ये ज्या वनविभागानं कारवाई केली तर मी म्हणतो चुकीची झालेली आहे. त्याच्यामध्ये येणे झालेलं 1 एकर 29 गुंठे आहे, मग त्याच्यामध्ये देखील कारवाई केली. येणे झालेलं असताना देखील कारवाई करणं किती योग्य आहे, किती चुकीचं आहे, म्हणजे ह्याच्यावर कोणाचा दबाव आला होता, यांच्यावर कोणाचा प्रेशर होता आणि ह्यांना सांगितलं कोणी, ह्याची आम्ही पूर्णपणे माहिती घेणार, कायदेशीर माहिती घेणार आणि जी जी ह्याच्यामध्ये असेल त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कोर्टामधून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करू आणि त्यांना ज्या जागेवर आहे त्या जागेवर बसवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट आज बघत आहे ह्या ठिकाणची लोकांची पावसाळ्यामधली आजची परिस्थिती आहे ती एकदम बिकट आहे. त्यांना शासनानं जी त्यांचं नुकसान झालंय त्याचं भरपाई पूर्णपणे शासनानं आणि प्रशासनानं करून द्यावी अशा पद्धतीची देखील मागणी आहे. येणाऱ्या 16 तारखेला आपण मोर्चा काढलेला आहे. आपला हाजी मलंग बामणवाडीवरनं जे मोर्चा निघाल ती जिल्हा अधिकारी कार्यालयापासून मार्ग कसा आहे, नेवाली इथून जायचं, नेवालीहून काटेनाका कल्याण फाटाहून सिलफाटा मुंब्रा, मुंब्रा ती जिल्हा अधिकारी कार्यालय, अशा पद्धतीचा मोर्चा आपण 16 तारखेला ठेवलेला आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी त्या मोर्चामध्ये येऊन आपली ताकद दाखवून आपल्याला हक्क न्याय मिळून कशा पद्धतीने घ्यायचा ती आपल्याला प्रयत्न करायचे. एवढंच ह्या बोलण्यासाठी मी तुम्हाला सांगण्यासाठी आणि ह्या ठिकाणची परिस्थिती बघण्यासाठी आलो. आज बघितलंय की कुणाच्याही डोळ्यामध्ये आसरू येईल अशा पद्धतीची कारवाई केलेली आहे. म्हणजे ही तुम्ही खालून कारवाई केली नाही, डायरेक्ट वरून कारवाई केली. हा कुठला कायदा आहे, हा कुठल्या आहे कायद्यामध्ये बसतो? तुम्हाला कारवाई तर करायची खालून वर यायला पाहिजे होतं, परंतु तू खालीन वर ना येता त्यांनी वरून कमाजी तोडलंय आणि बाकीच्या तसेच मग कारवाई कुणावरच झाली नाही पाहिजे. कारवाई जी केली ती एकदम चुकीची आहे आणि पावसाळ्यात कारवाई होतच नाही. यांनी कशी केली यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांना निलंबित केल्याची आम्ही गप्प बसणार नाही. असा वनविभाग अधिकारी जिल्हा अधिकारी असो, तहसीलदार असो, प्रांत असो, कुणी देखील असो, सर्वांना कायदेशीर आम्ही पूर्णपणे त्यांना धडा शिकवल्या राहणार नाही. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम.
मैं हाजी मलंग में यही मेरा जन्म हुआ है, हम लोग यहीं के रहवासी है। हमारे पास आधार कार्ड, पैन कार्ड, राशन कार्ड, लाइट बिल, जो भी ट्रस्ट का डॉक्यूमेंट है वो सब हमारे पास है, समझे। हम लोग यहाँ की हमारी चौथी पांचवी पीढ़ी यहाँ जा रही थी। हमारा दारो मदार सब पहाड़ के ऊपर यहीं चलता है, जो भी पब्लिक आती है उसी के ऊपर हम लोग का सब पेड़ भरते हैं हम लोग उसी को। अभी क्या मांगे, क्या होना है? अभी हमारी यही मांग है प्रशासन से कि जो भी हो हमारी मदद करो, क्योंकि हमारे पास अभी कुछ बचा नहीं है, समझे। कि हमारे लोग प्रभावित होंगे? अरे सर, यहाँ तो पूरा पहाड़ी प्रभावित हो गया है। यहाँ तो हमारी साहब से ये मांगे कि साहब हमारी मदद करो, समझे कि नहीं।